काय झालेल्या पोटनिवडणुका, तर राज्यामध्ये सहा जिल्ह्यात पोटनिवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये मौवियाबद्दलचे जन्मात नोंदले, तर लोकांनी पोटनिवडणुकीसाठी मतदान केलंय. राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका झालेल्या आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये मौवियाबद्दलचे जनमत नोंदवलं गेलंय. लोकांनी पोटनिवडणुकीसाठी मतदान केलंय. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यामध्ये सहा जिल्ह्यांमध्ये या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. राज्यामध्ये आज सहा जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात आल्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या. ओबीसी आरक्षणाशिवायच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. लोकांनी पोटनिवडणुकांसाठी मतदान केलं. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये मतदान केलं. निवडणुकांमध्ये मौवियाबद्दल जनमत नोंदवलं गेलंय. राज्यामध्ये सहा जिल्ह्यात पोटनिवडणुका झाल्या. पालघर, अकोला, नागपूर, धुळे, वाशिम आणि अमरावती मध्ये ह्या निवडणुका झाल्या, पोटनिवडणुका झाल्या. पोटनिवडणुकांसाठी मतदान घेण्यात आलं. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यामध्ये पोटनिवडणुका झाल्या. पालघर, अकोला, नागपूर, धुळे, वाशिम आणि अमरावतीमध्ये पोटनिवडणुका झाल्या. पोटनिवडणुकांसाठी नागरिकांनी मतदान केल्याची दृश्य आपण पाहत आहोत. पालघर मधली ही दृश्य आहेत. अकोला, नागपूर, धुळे, वाशिम आणि अमरावती मतदान केंद्रावरची दृश्य आहेत. आज दिवसभरामध्ये नागरिकांनी पोटनिवडणुकांसाठी मतदान केलं.